नमस्ते मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं गृहिणी स्पेशल सर्व काही या चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सध्याची सर्वात जास्त ट्रेंडिंगमध्ये असणारी अफगाणी पॅन्ट सलवारची कटिंग येते मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि खूप सोपी पद्धत आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर अगदी आपली सिंपल सलवार असते, त्याच पद्धतीने आपले इथे कटिंग असतं। तर चला तर मग आता वेळ न घालवता मी तुम्हाला या पॅन्टची कटिंग कशी करायची ते दाखवते। तर बघू शकता ही सलवार कटिंग करण्यासाठी मी ते 2 मीटर कपडा घेतलेला आहे। तर आता तो आपल्याला या पद्धतीने डबल फोल्ड करायचा आहे आणि नंतर त्याची 4 फोल्डमध्ये घडी घालून घ्यायची आहे। तर बघू शकता इथे मी बंद बाजू माझ्याकडे ठेवलेली आहे आणि पुढच्या साईडला या पद्धतीने आपले 4 सुट्टे पदर येणार आहेत। तर या पद्धतीने आपल्याला 4 फोल्डमध्ये घडी घालून घ्यायची आहे सर्वात अगोदर व्यवस्थित। तर या साईडला फोल्ड आहे बघू शकता। तर आता मी कपडा व्यवस्थित अंथरून घेतलेला आहे आणि आता आपण त्याच्यावरती पॅन्टचं मार्किंग आहे ते करायला घेऊया। तर सर्वात अगोदर आपल्याला पॅन्टची उंची आहे, जेवढी उंची आहे तेवढी त्याचं मार्किंग आहे ते करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये कोणतंच एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते आपल्याला वाढवायचं नाही आहे। जेवढी उंची आहे तुमच्या पॅन्टची तेवढी इथे टाकून घ्यायची आहे। तर इथे मी एक मार्किंग करून घेतला पूर्ण उंचीचा आणि त्याच्याखाली आता आपल्याला 2 इंच याच्यावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे बघू शकता। तर पूर्ण उंचीचं मार्किंग केलेलं आहे, त्याच्याखाली आपण 2 इंच अजून एक्स्ट्रा घेतलेला आहे। तर या पद्धतीने मी आता ती सरळ रेषा आहे ती आखून घेतली। तर दोन्ही सरळ रेषा मी इथे आखून घेतलेल्या आहेत। तर आता इथे आपल्याला हिपचा 4th भाग प्लस 2.5 ते 3 इंच इथे वाढवून घ्यायचं असतं। जर तुमची हिपची साईज हेवी असेल तर तुम्ही 3 इंचापर्यंत वाढवून घेऊ शकता। तर इथे मी 2.5 इंच वाढवलेलं आहे, तर तिथे एक मार्किंग करून घेतलं। तर इथे मी 13 इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे आणि इथे आता खालच्या साईडला खालची जी रेषा आहे आपली पूर्ण उंचीची आपण टाकलेली होती तिथून आपल्याला 13 इंचच मार्किंग टाकायचं आहे आसनसाठी। तर जेवढं तुम्ही हिपसाठी टाकता तेवढंच तुम्हाला आसनसाठी पण मार्किंग टाकायचं आहे। तर इथे 13 इंच मी आसनसाठी एक रेषा ओढून घेते 13 इंचावरती। तर या पद्धतीने मी व्यवस्थित रेषा आखून घेतलेली आहे 13 इंचावरती। हिप साईज आपली आलेली आहे 13 इंच आणि आसन पण आलेलं आहे 13 इंच। आता तिथून आपल्याला पुढे 2.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे। तर 2.5 इंचावरती मी इथे मार्किंग करून घेतलं। आता तिथून आपल्याला व्यवस्थित गोलाकार शेप द्यायचा आहे या पद्धतीने। तर मी इथे गोलाकार शेप देऊन घेतला व्यवस्थित। आता इथे वरती जेवढं आलेलं आहे 13 इंच हिप साईज तेवढंच तुम्ही खालच्या साईडला पण एक मार्किंग करायचं आहे। तर इथे मी 13 इंचावरती मार्किंग करून घेतलं। आता ही 2.5 इंचाची जी मार्किंग आहे आणि खाली 13 इंचाचं मार्किंग आहे ते आपल्याला व्यवस्थित या शेपरच्या मदतीने व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने मी व्यवस्थित जोडून घेतलेलं आहे। मी ते आकार डार्क करून दाखवते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल। तर बघू शकता अगदी 5 मिनिटात आपले इथे पॅन्टचं कटिंग झालेलं आहे। तर मी इथे तुम्हाला अजून एकदा दाखवते मी कशा पद्धतीने मार्किंग केलं। तर जेवढी उंची आहे पॅन्टची तेवढी तुम्ही एक तिथे एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्याच्याखाली 2 इंच आपल्याला एक्स्ट्राचं मार्किंग करायचं आहे। तर ते 2 इंचचं जे मार्किंग आहे ते इलॅस्टिकसाठी आपण घेतलेलं आहे। तर इथे खालच्या साईडला आपण जे पूर्ण उंचीची मार्किंग केलेलं होतं तिथून मी इथे 13 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। म्हणजे हिप साईज पण आपली 13 इंच आहे आणि आसन साईज पण आपली इथे आलेली आहे 13 इंच।
आणि त्याच्यापुढे मी 2.5 इंचावरती एक मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि जेवढी हिप साईज आलेली आहे तरी त्याआधी गोलाकार मी व्यवस्थित देऊन घेतला. आणि मार्किंग आहे ते व्यवस्थित डार्क करून घेतलं. आणि ते खालच्या साईडला 13 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. आणि ते आपण इथली 2.5 इंचाचा जो पॉईंट आहे तिथून अशी सरळ रेषा मी आखून घेतलेली आहे. तर या पद्धतीने आपण अगदी सोप्या पद्धतीने 5 मिनिटात अगदी मार्किंग केलेलं आहे पॅन्टचं. तर आता आपण आहे त्या मार्किंगवरती आता कटिंग करून घेऊया. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पॅन्टचं कटिंग आहे ते फक्त दाखवणार आहे. आणि अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवलेलं आहे की कशा प्रकारे अफगाणी सलवार आहे ते आपण इथे कटिंग केलेले आहे. आणि स्टिचिंगचा व्हिडिओ आहे तो पण मी अगदी हळूवारपणे तुम्हाला समजेल अशा पद्धतीने मी इथे दाखवणार आहे. तर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि बाजूचं घंटीचं बेल आयकॉन पण दाबायला विसरू नका, म्हणजे मी असेच नवनवीन व्हिडिओ जेव्हा टाकेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर येणार आहे. तर बघू शकता अगदी 5 मिनिटात आपली इथे पॅन्टचं कटिंग झालेलं आहे. याच पद्धतीने तुम्ही प्लाझो पॅन्टचं पण कटिंग करू शकता. आणि हेवी साईज असेल तर कोणत्या प्रकारे बदल करायचे आहेत ते पण मी तुम्हाला सांगते, मला कमेंटमध्ये नक्की विचारा. तर इथे आता मी शिल्लक राहिलेला जो कपडा आहे त्याच्यामध्ये मी इथे बॉटमसाठी एक्स्ट्राचा कपडा इथे मी कट करून घेत आहे. तर या पद्धतीने मी शिल्लक राहिलेला कपडा ठेवलेला आहे आणि 4 इंचावरती बॉटमसाठी मार्किंग करून घेतलं. तर 4 इंचावरती मी बॉटमसाठी इथे मार्किंग करून घेत आहे. तर इथे मी कॅनव्हास वगैरे लावून व्यवस्थित अगदी फिनिशिंगमध्ये बॉटम तयार करणार आहे, त्याच्यामुळे डबल फोल्डमध्ये मी इथे 2 इंचाचा बॉटम आपला स्टिच करून होणार आहे. तर इथे मी 1 ते 1.5 इंच जे एक्स्ट्राचं घेतलेलं आहे बॉटमसाठी ते आपण नंतर कट करून घेऊया. तर बॉटम आहे तो मी आता व्यवस्थित कटिंग करून घेते. तर या पद्धतीने मी 1 इंच एक्स्ट्राचा बॉटम घेतलेला आहे तो आपण नंतर व्यवस्थित कटिंग करून घेऊया. तर बघू शकता अगदी 10 मिनिटामध्ये आपली इथे अफगाणी पॅन्टची कटिंग करून झालेली आहे. तर आता आपण याचा स्टिचिंगचा व्हिडिओ अगदी स्टेप बाय स्टेप पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ थोडा जरी माझा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये.